तिचा आता अहवाल सादर झालेला आहे. कारशेडचं स्थलांतर करणं व्यवहार्य नाहीये. मुख्यमंत्र्यांकडे हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे, त्यामुळे कारशेडच्या बांधकामावरील स्थगिती उठवण्याची सुद्धा आता शिफारस करण्यात आली. 4 सदस्यीय समितीने मुख्यमंत्र्यांकडे हा अहवाल सोपवलेला आहे. किरीट सोमय्या माझी खासदार आपल्या बरोबर आहेत. किरीट सोमय्याजी, यापूर्वी सुद्धा तुम्ही हेच स्पष्ट केलं होतं की अहवाल हा स्थगिती उठवण्याच्या संदर्भात आहे. आता लवकरात लवकर आरे कॉलनीमध्येच कारशेड सुरू करावी अशी मागणी करणार आहे, आणि आता हे जे सरकार आहे ते लागू करत नाही, हा आरोप पुन्हा एकदा करण्यात आलेला आहे. काय नेमकी आपली प्रतिक्रिया आहे? वास्तविकरित्या रोज 10 कोटीचं नुकसान होत आहे. एक स्वतःचा इगो, जिद्दी किंवा नेगेटिव्ह प्रवृत्तीनी हे सरकार सत्तेवर आलं आहे. फडणवीस सरकारने जी चांगली कामं केली ती कामं पूर्ण झाली तर एक असूया होते की काय. अरे कारशेडची जागा हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, अनेक कमिट्या 24 महिन्यानंतर तिथे काम गती मिळाली. त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने पहिलं काम काय केलं तर याला स्थगिती दिली. त्यांनी समिती नेमली, त्या समितीने सांगितलं हा निर्णय अत्यंत योग्य आहे, हितेच काम चालू ठेवा. तरी आज सरकारने 15 दिवसाची मुदत दिली होती, आज 2 महिने झाले, तो रिपोर्ट दाबून ठेवण्यात येत आहे. आता अधिकृत तो रिपोर्ट सबमिट झाला आहे सीएमओ मध्ये, त्यांनी तो स्वीकार करावा, जिद्द सोडावी. मुंबईकरांचा भविष्यासाठी, मेट्रोसाठी स्वीकार करून लवकर कारशेडचं काम चालू करावं, पुन्हा चालू करावं ही विनंती मी केली आहे. निश्चित किरीट, आपण बघतो हे काम इतके दिवस थांबलेलं आहे, प्रचंड आर्थिक नुकसान सुद्धा राज्य सरकारला सोसावं लागतंय. वास्तविकरित्या असा 23,000 कोटीचा प्रकल्प आहे, तर त्याच दररोज व्याजच 5 कोटी रुपये आहेत. मग तुमचं काम दिले झालं की जेवढे दिवस दिले होते तेवढी कॉस्ट इन्फ्लेशन होते. एकदा एका कामाला गती आली त्याला स्थगित केलं, पुन्हा चालू करण्यासाठी ती गती यायला 1 महिना आणखीन जातो. मेट्रो 23,000 कोटीची कामाला प्रचंड गती मिळाली आहे. कुलाबा सिटी फर्स्ट अंडरग्राऊंड मेट्रो, याच्यामुळे जर मुंबईकरांचा फायदा होणार आहे तो जो डिले होतोय ते तर मी धरलंच नाहीये अजून. तर त्यामुळे हे सगळं धरल्यानंतर आपला इगो, अहंकार बाजूला ठेवून लवकर तो रिपोर्ट स्वीकारा, लगेच त्यांना आदेश. त्या तुम्ही बघितलं ना, त्या अश्विनी भिडे एवढं चांगलं काम करत होत्या, फक्त जिद्दीसाठी, एका परिवाराचा अहंकारासाठी त्यांनाही तिथून हलवलं. हो, जे करायचं करा, विश्वासघाताच्या आधारावर सरकारमध्ये आल्यानंतर आता किमान तर लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी चांगली कामं चालू ठेवा, अशी आमची मागणी आहे. धन्यवाद किरीट जी आमच्याशी बोलल्याबद्दल. मेट्रो कारशेड समितीचा अहवाल सादर झालेला आहे आणि यामध्ये कारशेडचं स्थलांतर करणं व्यवहार्य नसल्याचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. 4 सदस्यीय समितीनं मुख्यमंत्र्यांकडे हा अहवाल सोपवलेला आहे. आता नेमकं सरकार काय भूमिका घेतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे, कारण मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी आरेमधलं मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचा महत्वाचा निर्णय जाहीर झाला होता.